त्यातला तुम्ही हा सगळा तुम्ही सांगत होता हा प्रवास हा बारामती पॅटर्न म्हणून बाहेरही ओळखला हो जातो विकासाचा बार, बारामती पॅटर्न म्हणलं तो अगदी उल्लेख केला सकाळी लवकर बारामतीमध्ये माझे सहकारी आहेत मिलिंद संघ सकाळी सातला तुम्ही उद्घाटन करता आम्ही एका कार्यक्रमाला बोलवलं त्यावेळी पण तुम्ही कार्यक्रम दहाचं उद्घाटन सकाळी आ... मिलिंदनं चुकीचं सांगितलंय मी सकाळी सहाला पण उद्घाटन करू शकतो तर बारामतीचं विकासाचं मॉडेल फक्त पुण्यात नाही महाराष्ट्रात नाही तर देशभर माहिती आहे जगभरात माहिती आहे पण त्याची दुसरी बाजू अशी आहे की अशी बारामती महाराष्ट्रात फक्त एकच उभी करू शकलो आपण तुमच्या हातात पंधरा वर्षांना अधिक काळ सत्ता असताना यामध्ये कारण असं आहे की बारामती काय एका दिवसात निर्माण झाली नाही सदुसष्ट साली पवार साहेबांच्या सारखं नेतृत्व त्या बारामतीला लाभलं त्यावेळेस जुने बारामतीची एकवीस गावं वागायती होती बेचाळीस गावं जिरायती होती मी सदुसष्ट सांगतोय त्रेसष्ट गावाची ती बारामती होती आणि नंतर त्याच्यामध्ये आदरणीय अप्पासाहेब पवार असतील आज ते हयात नाहीये परंतु आत्ताच्याही काळामध्ये अनेक लोक अनेक सहकारी तिथं राबत असतात कष्ट घेत असतात खूप जण तिथं सुप्रिया असेल आमचे थोरले बंधू राजेंद्र पवार असतील इतर आमचे सगळे सहकारी असतील आमच्या घरातल्या महिला भगिनी असतील सगळेजण राबत असतात आणि आम्ही करताना जे चांगले अधिकारी असतात ते चांगले अधिकारी आणायचे जसं मग अशी दिलीप बंडांनी सांगितलं इथं देखील पिंपरी चिंचवडचा कायापालट करत असताना मी एक्याण्णवला ज्यावेळेस इथं खासदार झालो त्यावेळेस माझ्या मनामध्ये यायचं की ह्या शहरात मध्ये पुण्याची लोक नोकरीच्या करता बजाजला येतात टेलकोला येतात इतर कंपन्यांना फिरोदिया कंप, या ह्या कंपन्यांना येतात आणि पुन्हा संध्याकाळ झाल्यानंतर ते बसनी किंवा वाहनांनी परत जातात पुण्यात राहायला का तर त्यांना तेवढ्या चांगल्या सुविधा पिंपरी चिंचवडमध्ये नाहीये त्यावेळेस आम्ही निश्चय केला की ह्या शहरात अशा सुविधा निर्माण करायच्या की पुण्यातल्या माणसाला आता आपण पिंपरी चिंचवडमध्ये जाऊन राहावं असं वाटलं पाहिजे अशा पद्धतीचं एक मनामध्ये ध्येय डोळ्यासमोर ठेवून आम्ही सगळ्यांनी कामाला लागलो पवारसाहेबांचे आशीर्वाद आम्हाला मिळाले अधिकाऱ्यांची उत्तम साथ मिळाली इथं ह्या शहरांनी दोन हजार सतराचा अपवाद वगळता सातत्याने मला पाच वेळेला प्रचंड बहुमतानी माझ्या विचाराचे नगरसेवक नगरसेविका निवडून दिले त्याच्यामुळं कामं करणं सोपं गेलं आणि ती राबवणं सोपं गेलं जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्युअल मिशन ज्याला जे एन एन यू आर एम आपण म्हणतो त्याच्यातनं मोठ्या प्रमाणावर निधी आम्ही केंद्रात पवारसाहेब असल्यामुळे आणू शकलो राज्यात आम्ही लोक मंत्रिमंडळात दिलीपराव आम्ही सगळे होतो पुण्याचं प्रतिनिधित्व करत असताना त्याच्यामुळे इथनं आम्ही आणू शकलो आणि म्हणून ह्या गोष्टी झाल्या एका व्यक्तीना त्या भागाचा विकास होत नाही टीमवर्क असावं लागतं उद्याच्याला आपण कुणी किती सांगितलं तरी त्या आदेशाची अंमलबजावणी व्यवस्थितपणे खाली फील्डवर शेवटच्या माणसापर्यंत होण्याच्या करता तुमची टीम ही अतिशय कामाला कामामध्ये स्वतःला झोकून देणारी असू शकते तेव्हा बदल त्या बाबतीमध्ये होत असतात आणि तसा प्रयत्न आम्ही करतो आता अनेकदा आमदारांना मी सांगतो की आम्ही स्वतःचं घरचं काम आहे असं समजून सकाळी पुण्यामध्ये असेल पिंपरी चिंचवडमध्ये असेल बारामतीला असेल सहाला कामाची पाहण्याला सुरुवात करतो ते काय आम्हाला हाऊस आहे म्हणून नाही एक आमची जबाबदारी आहे एक आम्हाला आमचं कर्तव्य आहे लोकांनी ज्या प्रचंड ताकदीनं आज आमच्या पाठीशी शक्ती उभी केलेली आहे त्या विश्वासाला कुठेही तडा जाऊन न देता आपलं आपल्याला पण एक समाधान मिळालं पाहिजे आपली ती टर्म संपल्यानंतर लोकांनी पण एप्रिशिएट केलं पाहिजे की ह्या टर्म मध्ये ह्या लोकांनी ह्या राष्ट्रवादीनं ह्यांच्या कार्यकर्त्यांनी ह्यांच्या लोकप्रतिनिधीने उत्तम प्रकारचं काम केलेलं आहे तुम्ही बघा नुसती बारामती नाही अनेक मतदारसंघामध्ये तशा पद्धतीची कामं सुरू आहेत सुरू झालीत परंतु आता अडीच वर्षांनी सरकार गेलं नाही तर ते अजून अडीच वर्ष टिकलं असतं तर प्रचंड मोठं काम महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये आणि दोन्ही शहरामध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळालं असतं